विधानसभेसाठी भाजप आज रणशिंग फुंकणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करणार मार्गदर्शन. विरोधकांच्या नॅरेटिव्हवरही राजकीय प्रस्ताव मांडला जाणार. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या नियमांवरनं दादा आणि ताई भिडले. निमंत्रित सदस्यांना बोलण्याचा अधिकार नाही, अजितदादांचा दावा. तर आम्हाला बोलण्याचा अधिकार, खासदार सुप्रिया सुळेंकडून गॅझेटचा दाखला. अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनकेंनी शरद पवारांची घेतली भेट. राजकारणात काहीही घडू शकतं, साहेब दादा एकत्र येऊ शकतात. बेनकेंच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण. भाजपच्या प्रवक्त्यांना उत्तर देण्यासाठी आता काँग्रेसचे प्रवक्तेही मैदानात. काँग्रेसकडून प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर. गेल्या 3 वर्षांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा फोटो मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत. विरोधकांची सरकारवर टीका. जाहिरात शासकीय नसल्याचं सरकारचं स्पष्टीकरण. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर माटुंगा आणि मुलुंड स्टेशन दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर, तर हार्बर रेल्वेवर सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे दरम्यान ब्लॉक. आणि भंडाऱ्यात जोरदार पाऊस. गोसेखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे उघडले. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. देशभरामध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह. राज्यातील दत्त मंदिरांसह शिर्डी, अक्कलकोट आणि शेगावात भाविकांची अलोट गर्दी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.